एक ब्रेकिंग न्यूज आता पाहूयात. अजित पवार भाजप सोबत जाणार, अंजली दमानिया यांनी ट्विट करत असा दावा केला. 15 आमदार बाद होणार आहेत असं देखील दमानिया यांनी म्हटलेलं आहे. मंत्रालयात एका व्यक्तीनं सांगितलंय असं देखील दमानिया यांनी म्हटलेलं आहे. दमानिया यांनी काय ट्विट केलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अजित पवार भाजप सोबत जाणार असल्याचं अंजली दमानिया यांनी ट्विट करत म्हटलेलं आहे. त्यांचं ट्विट काय आहे आपण पाहूयात. आज मंत्रालयामध्ये कामानिमित्त गेले होते, तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत, तेही लवकरच बघू असं ट्विट अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान दमानिया यांच्या जरतरच्या वक्तव्यांना अर्थ नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. तर आधी आपण पाहूयात अंजली दमानिया यांनी काय ट्विट केलेलं आहे. अजित पवार भाजप सोबत जाणार आहेत असं ट्विट त्यांनी केलंय. आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते आणि त्या ठिकाणी एक व्यक्ती मला भेटली आणि त्या व्यक्तीने ही माहिती दिली आहे असं ट्विट त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजप सोबत जाणार आहेत. मी सांगितलं ना, काही जरतरला अर्थ नाही. मला वाटतं की सुप्रीम कोर्टाचा निकाल हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, त्यावर काही आपण टिप्पणी करणे आज सुप्रीम कोर्टाचा त्या ठिकाणी अवमान केल्यासारखा आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट बघावी. आणि तरी जर तरला काही अर्थ नाहीये. संपूर्ण बहुमताने भाजप सेना युती सत्तेमध्ये आहे. मला वाटतं एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी दोघंही प्रचंड शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन काम करतात आहेत. बजेटमध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला जे दिलं आहे ते कुठल्याही सरकारने आतापर्यंत दिलं नाही. अस्वस्थ झालेला विरोधी पक्ष मात्र कपोल कल्पित बातम्या सोडून आमच्या दोन्ही आमच्या सरकारच्या मधात त्या ठिकाणी काहीतरी दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण भाजप सेना युती घट्ट आहे हीच महाराष्ट्राची अपेक्षा आहे.